सध्या मुलींना, महिलांना आणि त्यासोबत पुरुषांना त्वचेसंदर्भात अनेक समस्या या निर्माण होत असतात. यामध्ये मुख्यतः डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होणे ही एक मोठी समस्या आता सध्या उद्भवत आहे. ही समस्या आता अगदी कॉमन झाली आहे, म्हणजे अनेकांच्या डोळ्याखाली आपल्याला काळी वर्तुळे ही हमखास दिसून येतात. मग ही नेमकी कशामुळे बरं होत असतील? तर आपली झोप जर का पूर्ण होत नसेल तरी देखील आपल्याला काळी वर्तुळे ही येऊ शकतात. त्याचसोबत जर का तुम्हाला कसले टेन्शन म्हणजे ताणतणाव असेल तरी देखील काळी वर्तुळे येतात. त्याचसोबत जर का तुमचे टीव्ही किंवा लॅपटॉप किंवा मोबाईलवर देखील वारंवार किंवा जास्त वेळ काम करणं असेल तरी देखील तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. हळूहळू या काळ्या वर्तुळांचा डोळ्याखाली थर हा वाढू लागतो आणि यामुळे आपली त्वचा ही थोडीफार खराब दिसू लागते, आपले सौंदर्य थोडेफार कमी होते. बरं, मग आता ही काळी वर्तुळे जर का तुम्हाला कमी करायची असतील किंवा ती पूर्णपणे नाहीशे करायची असतील तर यासाठी तुम्ही अनेक उपाय देखील करून पाहिले असतील, काहींनी डॉक्टर ट्रीटमेंट्स देखील घेतल्या असतील. परंतु मी आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे, यामुळे तुमची काळी वर्तुळे कमी होण्यास नक्कीच थोडीफार तरी मदत ही होऊ शकते. नेमकी हे काय उपाय आहेत हे आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत. तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. त्यासोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा. नमस्कार, मी गायत्री घुगे टाइम महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर आता काळी वर्तुळे दूर करण्यासाठी नेमके काय उपाय आहेत ते आपण जाणून घेऊ. रोज रात्री झोपण्याच्या आधी बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्या आणि डोळ्याखाली अलगद मसाज करा. बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई हा स्त्रोत असतो. हा आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असतो. याच्यामुळे तुमची काळी वर्तुळे दूर होण्यास नक्कीच मदत होईल. दुसरा उपाय म्हणजे एक काकडी घ्या आणि ती सुमारे 30 ते 40 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर ती बाहेर काढा आणि त्याचे दोन जाड तुकडे करा. डोळे बंद करा आणि आपल्या डोळ्यांच्या वर्तुळांवर ही काकडी ठेवा. सुमारे 10 ते 15 मिनिटे काकडी तुकडे केलेले काकडीचे काप हे आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि नंतर ते काढून टाका आणि डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. तिसरा उपाय म्हणजे सर्वात प्रथम दोन कापसाचे गोळे घ्या आणि नंतर थंड गुलाब पाण्यात भिजवा. हे कापसाचे गोळे डोळ्यावर अशा प्रकारे लावा की ज्यामुळे तुमची काळी वर्तुळे हे पूर्णपणे झाकली जातील. साधारणतः 15 ते 20 मिनिटे ती तशीच राहू द्या आणि नंतर ती काढून तुमचा चेहरा हा स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हे साधारणतः तुम्ही 1 महिना जरी केले तरी तुमची काळी वर्तुळे दूर होण्यास नक्कीच मदत होईल. पुढचा उपाय म्हणजे टोमॅटोच्या रसामध्ये 1/2 चमचा लिंबाचा रस मिसळा. या रसाचे मिश्रण काळ्या वर्तुळांवर हलक्या पद्धतीने लावा. सुमारे 10 ते 12 मिनिटे हे मिश्रण लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. काही आठवडे दिवसातून 2 वेळा हा उपाय करा. यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल. पुढचा उपाय म्हणजे काकडी आणि गुलाब पाण्याने काळ्या वर्तुळांच्या त्रासापासून सुटकाही तुम्हाला मिळू शकते. काकडी किसून त्याचा रस पिळून घ्या. त्यात गुलाबाचे पाणी आणि काही थेंब टाका आणि ते पूर्णपणे मिश्रण नीट मिसळा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने सुमारे 15 ते 20 मिनिटे तुमच्या डोळ्याखाली लावा आणि नंतर तुमचे डोळे हे स्वच्छ पद्धतीने धुवून घ्या. तर अशा पद्धतीने काकडी, टोमॅटो, गुलाब पाणी, त्याचबरोबर बदाम या सर्व घरगुती वस्तूंचा उपयोग करून तुम्ही तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे ही दूर करू शकतात. अर्थात काळी वर्तुळे जर का आपल्या डोळ्याखाली असली तर आपल्याला अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे हा घरगुती उपाय एकदा तरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तात्पुरता आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.